एमके फाउंडेशन आयोजित त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त नीलमनगर इथं नेत्रदीपक भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी, बँड पथकाचं सुरेल वादन, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि दिव्यांच्या लख प्रकाशात नीलमनगर भाग येथील गणेश मंदिराच्या प्रांगणात दीपोत्सव साजरा करण्यात आला. निमित्त होतं कार्तिका पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेचं. या दीपोत्सवाचं आयोजन एमके फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं होतं. भाविकांनी एकत्र येत सकारात्मकतेचे दिवे प्रज्वलित केले. विविध फुलांच्या आकर्षक सजावटीसह सामाजिक संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या काढून नयनरम्य सजावट करण्यात आली होती. तब्बल 11,000 आकर्षक दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांचा तेजोमय प्रकाश सर्वांच्या आयुष्यात सुख घेऊन येईल असं आशीर्वचन बसवारूढ मठाचे सद्गुरू शिवपुत्र महास्वामी यांनी दिलं. दीपोत्सव साजरा करण्यामागील उद्देश एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी सांगितला. याप्रसंगी मंचावर माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली, सचिन गंधारे, आनंद मुसळे, सचिन माने, बसवराज ठक्का, परमेश्वर चौगुले, शरणू मुलगे, मनोहर माचरला यांच्यासह एमके फाउंडेशनचे सर्व संचालक, भागातील नागरिक उपस्थित होते.